आता बघूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नाशिकच्या मालेगावात धुळ्याचे भाजप उमेदवार सुभाष भामरेन विरोधात बॅनरबाजी. मतदारसंघातील हिंदुत्ववादी संघटनांचा भामरेंना विरोध. भाजपच्या निवडणूक संचलन समितीची सागर बंगल्यावर बैठक. फडणवीस, बावनकुळे, आशिष शेलारांची उपस्थिती. काँग्रेसचे विकास ठाकरे 26 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार. होळीनंतरच सगळे उमेदवार आपला अर्ज दाखल करणार असल्याची विकास ठाकरेंची माहिती. विकास ठाकरे हे नागपुरातील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार. वर्ध्याचे भाजप उमेदवार रामदास सडस यांची निवडणूक प्रचाराच्या नियोजनासाठी वॉर रूम सज्ज. मतदारसंघातील 2200 गावं आणि बूथवर नियोजन. तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियावर भर. सुनील तटकर यांनी फ्रॉड करून पैसे कमवले. माझ्याकडे पुराव्यांसहित फाईल तयार. एकच गोष्ट, जर मी बाहेर काढली तर तटकरेंना अडचणीत होईल. विजय शिवतार यांचा गंभीर आरोप. काँग्रेसच्या उर्वरित जागांवरील उमेदवारांची यादी आज येणार. काँग्रेस आज सर्व जागांवरील उमेदवार जाहीर करणार. नाना पटोलेंची माहिती. चंद्रपूर लोकसभेवरून काँग्रेसमध्ये पेच कायम. शिवानी वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच. माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशींनी घेतली फडणवीसांची भेट. प्रवीण परदेशी धाराशिव जागेसाठी इच्छुक. संजय राऊतांना भेटल्यानंतर राजन साळवींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. सदिच्छा भेट घेतल्याची साळवींची प्रतिक्रिया. सध्या राजन साळवींची एसीबीकडून चौकशी सुरू.